हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण टी ई टीसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यावर तीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे बालमानसशास्त्रावर बनवलेला हा माझा पाचवा व्हिडिओ आहे याच्या आधीचे चार व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या जर तुम्हाला नोट्स विकत घ्यायचे असतील तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि फक्त पन्नास रुपयामध्ये ह्या नोट्स मिळवा आणि ह्या नोट्स विकत घ्यायच्या आधी डिस्क्रिप्शनमध्ये जी माहिती दिलेली आहे ना ती आधी तुम्ही व्यवस्थित वाचा पहिला प्रश्न आहे ॲरिस्टॉटल हे डॅश डॅशचे जनक आहेत तर ॲरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे जनक आहेत तर ॲरिस्टॉटल यांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे द ॲनिमिया हा मानसशास्त्रावर लिहिलेला पहिला ग्रंथ मानला जातो यासोबतच अजून हे सुद्धा माहिती असू द्या की शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक विल्यम ऊट हे आहेत आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे अनुभव व वर्तन यांच्यामधील सुधारणा म्हणजे डॅशडॅश होय तर अनुभव व वर्तन यांच्यामधील सुधारणा म्हणजेच अध्ययन होय प्रयत्न प्रमाद पद प्रयत्न प्रमाद पद्धतीत डॅश डॅश या प्राण्यावर प्रयोग केले गेले के तर प्रयत्न प्रमाण पद्धतीमध्ये मांजर या प्राण्यावर प्रयोग करण्यात आलेले आहेत जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटलं ना तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ती सुधारणा करू बालवर्तनाचा अभ्यास करण्याची डॅशडॅश ही सर्वात सोपी पद्धत आहे तर बालवर्तनाचा अभ्यास करण्याची निरीक्षण ही सर्वात सोपी पद्धत आहे मानसशास्त्राला अ अबोधावस्थेची शास्त्र ही संकल्पना डॅशडॅश यांनी दिली तर मानसशास्त्राला अबोधावस्थेचे शास्त्र ही संकल्पना फ्राईड यांनी दिलेली आहे त्यांचं पूर्ण नाव सिगमंड फ्राईड असं आहे त्याच्या पुढे पहा शारीरिक व मानसिक अध्ययनात डॅश डॅश परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे तर शारीरिक व मानसिक अध्ययनात नैसर्गिक परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे डॅश डॅश ही अन्न वस्त्र निवारा एवढीच महत्त्वाची गरज आहे तर शालेय शिक्षण ही अन्न वस्त्र निवारा याची एवढीच महत्त्वाची गरज आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा मानल्या जातात परंतु आता त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्यासुद्धा मूलभूत गरजांमध्ये समाविष्ट ट केला जातो जवळपास जे त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला अमुक गोष्ट चांगली येते ही डॅशडॅशची भावना निर्माण झाली की मुलांच्या मनात गोडी निर्माण होते तर ना आपल्याला अमुक गोष्ट चांगली येते ही ब ही संपादन समाधानची भावना निर्माण झाली की मुलांच्या मनामध्ये गोडी निर्माण होते त्यानंतरचा नववा प्रश्न आहे डॅश डॅश व अभिरुची हे ढटक एकमेकांवर अवलंबून असतात तर अवधान व अभिरुची हे ढटक एकमेकांवर अवलंबून असतात म्हणजे एखाद्या विषयामध्ये अभिरुची असली की त्याच्यावर आपलं अवधान जास्त असतं आणि अवधान जास्त असलं की अभिरुची निर्माण होते असे एकमेकांवरती अवलंबून आहेत अध्ययनासाठी म्हणजे तुम्हाला सोपं सांगतो एखादा विषय आवडला की आपण त्याचा जास्त अभ्यास करतो आणि जास्त अभ्यास झाला की तो अजून आपल्याला आवडतो अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात डॅश डॅश निर्माण करणारे जरुरी आहे तर याच्यामध्ये न अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरक निर्माण करणे जरुरी आहे म्हणजे एकदा प्रेरणा निर्माण झालीनं की माणूस काम करतो कोणत्याही कामाच्या मागं एक प्रेरणा असते प्रेरणा म्हणजे चांगल्या अर्थाने घ्या बक्षिसे म्हणजे डॅश डॅसने केलेल्या कार्याची सामाजिक पावती होय तर बक्षिसे म्हणजे विद्यार्थ्याने केलेल्या कामाची सामाजिक पावती होय डॅश डॅश संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात तर याच्यामध्येनं धन संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात आडथळा त्रासदायक हे शब्द डॅश डॅश संक्रमणात येतात तर आडथळा त्रासदायक हे शब्द ऋण संक्रमणामध्ये येतात निगेटिव्ह म्हणतो आपण त्याला जेव्हा आपण शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितीत शिकण्यास कोणत्याही प्रकारे परिणाम ठरत नाही तेव्हा अध्ययनाचे डॅश डॅश होय तर याचं जे उत्तर आहे ना ते शून्य संक्रमण होय म्हणजे जेव्हा आपण शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितीत शिकण्यास कोणत्याही प्रकारे परिणाम ठरत नाही तेव्हा अध्ययनाचे शून्य संक्रमण असते त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न आहे कुमारावस्थेतील मूल बौद्धिकदृष्ट्या खूपच डॅश डॅश असते तर अवस्थेतील मूल बौद्धिकदृष्ट्या खूपच परिपक्व असते ब हे त्याचं उत्तर आहे सोळावा प्रश्न आहे सर्वेक्षण हे नियोजनाला डॅश डॅश असते तर सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते संस्कृत विषयाचा अभ्यास हिंदी विषयाच्या अभ्यासाला पूरक ठरतो डॅश डॅश संक्रमण होय तर संस्कृत विषयाचा अभ्यास हिंदी विषयाला विषयाच्या अभ्यासाला पूरक ठरतो हे धन संक्रमण होय ट हे त्याचं उत्तर आहे डॅशडॅस अवस्थेमध्ये जीवन वर्धक रसाच्या व वर लैंगिक ग्रंथीच्या पाजरण्यामुळे त्यांची वाढ अचानक व भरमसाठ होते तर हे आपल्याला अवस्थेवर आधारित प्रश्न आहे तर हे जे होतं ना हे कुमार अवस्थेमध्ये शारीरिक बदल होतात ब हे त्याचं उत्तर आहे संकीर्ण स्वरूपाच्या कौशल्याची डॅश डॅश डाटणे सर्वांना शक्य नसते तर संकीर्ण स्वरूपाच्या कौशल्याची पातळी गाठणे सर्वांना शक्य नसते ज्ञानाबरोबर डॅश डॅश असल्याने अध्यापन चांगले होते तर ज्ञानाबरोबर कल्प कल्पकता असल्याने अध्यापन चांगले होते म्हणजे नॉलेज तर पाहिजेच त्याच्यासोबत इमॅजिनेशन असणंसुद्धा आवश्यक हो आहे मी इंग्लिशमध्ये सांगितलं जे मराठीमध्ये आहे ते टळायला सोपं जावं म्हणून दैस डॅश डॅश हा शिक्षकाच्या अस्तित्वाचा भाग होय तर याच्यामध्ये न अध्यापन कौशल्य हे शिक्षकाच्या अस्तित्वाचा भाग होय अध्यापन ही डॅश डॅश गृह्य प्रक्रिया आहे तर अध्यापन ही एक द्विगृह्य प्रक्रिया आहे म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक असे ते दोन ध्रुव आहेत आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे डॅश डॅश होय तर आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजेच विचार होय अध्धे, क हे त्याचं उत्तर आहे दैनंदिन शालेय अध्य अध्ययन अध्यापन डॅश डॅश प्रक्रियेवर चालू असते तर दैनंदिन शालेय अध्ययन आणि अध्यापन हे संबोध या प्रक्रियेवर चालू असते स्मला स्मरण म्हणजे डॅश डॅश तर स्मरण म्हणजेच धारणा होय क हे त्याचं उत्तर आहे साधक अभिसंधान डॅशडॅश याची उपप उपपत्ती आहे तर साधक अभिसंधान ही स्नि स्नी स्किनर यांची उपपत्ती आहे क हे त्याचं उत्तर आहे मांजरावर डॅश डॅश याने शैक्षणिक प्रयोग केले तर मांज मांजरावर ठॉर्नडाईक यांनी शैक्षणिक प्रयोग केलेले आहेत डॅश डॅश ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे तर अध्ययन ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे फक्त शाळेमध्ये गेलात म्हणजेच तुम्ही अभ्यास ठेवता असं नाही ती जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे डॅश डॅश होय तर वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजेच अध्ययन होय संवेदना प्लस अर्थ बरोबर तर संवेदना व अर्थ त्यालाच आपण अवबोध असं म्हणतो जर तुम्हाला महा टी साठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल पन्नास वापरून पन्नास टक्के डिस्काउंट मिळवा तर प्ले स्टोरवरून परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल पन्नास साठोड वापरून पन्नास टक्के डिस्काउंट मिळवा व तुम्हाला टी ई टीचे इतर कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर विठ्ठल जोशी हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा त्याच्यामध्ये टी ई टीची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तर व्हिडिओ आहेतच पण मराठी व्याकरणाचे व्हिडिओ आहेत तसंच गणिताचे व्हिडिओ आहेत गणिताच्या प्लेलिस्टमध्ये इंग्लिश ड्रामरचे व्हिडिओ आहेत त्या प्लेलिस्ट आहेत सर्व त्या प्लेलिस्ट तुम्ही ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे व्हिडिओ मिळून जातील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच